नमस्कार मित्रांनो बी एड सीई डीचा जो रिझल्ट आहे हा साईडवर उपलब्ध झालेला आहे तर वारंवार जे प्रश्न विचारण्यात येत आहे की कॅप्रोन प्रोसेस कधी सुरू होणार आहे तर कॅप्रोन प्रोसेस ही या महिन्याच्या लास्ट वीकमध्ये सुरू होऊ शकते आणि कॅपराउन प्रोसेस तुम्हाला ज्या साईडवरून तुम्ही लॉग इन केलेला आहे म्हणजे जिथून तुम्ही स्कोर कार्ड हॉल तिकीट काढलेली आहे त्याच साईडवरून आपल्याला कॅप्रोन प्रोसेस कम्प्लीट करायची आहे तर कॅन्डिडेट लॉग इनमधूनच आपण कॅप्रोन प्रोसेस कम्प्लीट करू शकतो सर्व विद्यार्थ्यांच्या इनमध्ये कॅपचं असं एक ऑप्शन दिलेलं आहे इथे अजून ते इनेबल व्हायचं आहे कारण कॅपराउन प्रोसेस सुरू व्हायची आहे यामुळे जेव्हा हे इनेबल होईल आणि कॅपराउन प्रोसेस सुरू होईल तेव्हा आपण यामधून कॅपराउनची प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकतो तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला फॉर्म रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्यानंतर ऑनलाईनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि त्यानंतर जे कॅप्रॉन वन म्हणजे कॉलेजचे नाव टाकायचे आहे ते ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याबद्दलचे वारंवार ज्या अपडेट असेल त्यासुद्धा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि अजूनपर्यंत एकत्रित पी डी एफ उपलब्ध करून दिलेली नाही आहे साईडवर मार्क्स आणि पर्संटाईलची तर ती पी डी एफसुद्धा साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार त्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे, जे मार्क्स आहेत तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार व पर्सन्टाईल तर आपण आता जे स्कोअर कार्डमध्ये बघितलेलेच आहे तर कॅपराउनचे प्रोसेस येत्या म्हणजे मे महिन्याच्या लास्ट वीकमध्ये किंवा जूनच्या पहिल्या वीकमध्ये सुरू होऊ शकते तर विद्यार्थ्यांनी वेट करा व जे डॉक्युमेंट्स आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा व यासंदर्भात जेही पुढील अपडेट येईल तीसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि कॅपराउन सुरू झाल्यानंतरची जी प्रोसेस असेल त्याबद्दल जे पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा